अल्पसंख्याक समाजासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात या योजनांपासून एकही पात्र व्यक्ती वंचित राहू नये यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावं गाव आणि तालुका स्तरावर शिबिरं घेऊन अल्पसंख्याक समाजाला त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ द्यावा असे निर्देश राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष धन्यकुमार गुंडे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष धन्यकुमार गुंडे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते लक्ष्मीसेन जैन मठासह अल्पसंख्याक समुदायाच्या काही संस्थांना त्यांनी भेट दिली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली अल्पसंख्याक समाजासाठी केंद्र आणि राज्य शासन अनेक योजना राबवतंय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वसतिगृह नव्या व्यवसायासाठी महिलांना शासकीय अनुदान यासह अल्पसंख्याक समाजासाठी विविध योजना सुरू आहेत या योजनांच्या लाभापासून अल्पसंख्याक समाजातील एकही व्यक्ती वंचित राहू नये यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी गावागावात आणि तालुक्याच्या ठिकाणी शिबिरं घेऊन अल्पसंख्याकांसाठीच्या योजनांचा प्रसार करावा जिल्हास्तरावर अल्पसंख्याक विभागाचं कार्यालय सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा अशा सूचना गुंडे यांनी केल्या यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित नियोजन अधिकारी विजय पवार पुरातत्व विभागाचे विलास वहाणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी धन्यकुमार गुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली